महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। पत्रकार अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून अटक केली। पोलिसांकडे कोणतीही कागदपत्र, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई करण्यात आली। ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रिपब्लिकन करण्यात आला आहे। शिवाय अर्णव गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे। यावरून आता निरनिराळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत असून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय। एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णींना अटक केली। सरकार विरोधात सोशल मीडियावर बोलणाऱ्यांना निवृत्त नौदल अधिकाऱ्यासह सामान्य माणसाला ठेचून काढणे हे नित्याचंच झालंय। आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्यांच्या संपादकाच्या हातात बेड्या। वारे वा लोकशाही सरकार असं म्हणत आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार, हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने लोकशाहीचा आजचा काळा दिवस महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने जात आहे का, असा सवालही शेलार यांनी केला। त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।